जाता पंढरीसी सुख वाटे. पंढरीचा पांडुरंगा बिगी बिगी दा. कृष्णरी माऊली नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ मी भूषण स्वागत करतो. हॅशटॅग आषाढी एकादशी स्पेशल भाग 2 मध्ये. भाग 1 मध्ये मी उदगीर ते सोलापूर असा एसटी बसने प्रवास केला स्पेशल पंढरपूर वारीसाठी. तर आज आषाढी एकादशी, सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आजच्या व्हिडिओमधून आज आपण घेणार विठुरायचे दर्शन, ते सुद्धा संपूर्ण माहितीसह प्रवास. सर्वांनी व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत पाहत राहा आणि माझ्यासोबत विठुरायचे दर्शन करून घ्या. करंट लोकेशन सोलापूर रेल्वे स्टेशन. आणि आपल्याला पंढरपूरसाठी जायचं आहे एसटी बसने. त्यासाठी जावं लागेल सोलापूर बस स्टँडला आणि तिथून मग पंढरपूर 80 किलोमीटर. पंढरपूरसाठी बस कुठून आहे बघूया. फ्लॅट क्रमांक 10 यात्रा जादा म्हणजेच पंढरपूर स्पेशल पंढरपूर. आणि येस, फायनली पंढरपूरसाठी एसटी मिळाली. तिकीट मला मिळाली सोलापूर ते पंढरपूर 105 रुपये. आणि तुम्ही सोलापूरहून प्रवास करणार असाल पंढरपूरसाठी, 80 किलोमीटर अंतर आहे, त्यासाठी तिकीट भाडे 105 रुपये, महिलांना 50% तिकीट प्रवास, बाकी सर्व विशेष सवलती लागू. चला आपली बस सुटली बाबा सोलापूर बस स्टँडवरून. फ्लॅट क्रमांक 10 आणि या ठिकाणी लागली आहे राजापूर आगारातली. कोणती बस काय माहीत नाही, शक्यतो सोलापूर राजापूर असावी. सोलापूर ते पंढरपूर अंतर एकूण नाही म्हटलं तरी 80 किलोमीटर, त्यासाठी लागणारा वेळ 1.5 तास. भेटी वाटेल तर पंढरपूरला विठुरायचे दर्शनी. पंढरीनाथ भगवान की जय. स्वागत आहे विठूनगरीमध्ये, अर्थातच आपल्या पंढरपूरमध्ये. आपली बस चालली आता बस स्टँडला, पंढरपूर बस स्टँड. पण मी मात्र त्या ठिकाणी न जाता चाललो आता थेट चंद्रभागेच्या तिरी. सर्व माऊली भक्त तयार होत आहेत चंद्रभागेमध्ये जाऊन स्नान करण्यासाठी. स्नान करून भक्त पुंडलिकाचे दर्शन करून थेट विठुरायच्या दर्शनी. तर आजचा पंढरपूर दर्शन 2024 संपूर्ण माहितीसह प्रवास व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहत राहा. बरीचशी माहिती तुमच्यासोबत शेअर करायची आहे, पण त्याआधी हे गाणं मात्र नक्की झालं पाहिजे, ते सुद्धा माझ्याकडून पंडित अजित कडकडे साहेबांचं. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा. आनंद केशवा एकदाची एकदाची, आनंद केशवा एकदाची एकदाची एकदाची. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय। पंढरपूर या ठिकाणी असणारे विठ्ठल मंदिर जे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे। महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगणा, गोवा ठिकठिकाणाहून माऊली भक्त आपल्या विठू माऊलीच्या दर्शनासाठी येतात। पंढरपूरमध्ये चार एकादशांना चार यात्रा भरतात, चैत्री, आषाढी, माघी आणि कार्तिकी। यांपैकी आषाढी एकादशी सर्वात मोठी यात्रा, दरवर्षी 10 ते 15 लाख भाविक या ठिकाणी सहभागी होतात। कोण सायकलवर, कोण पायी चालत, तर कोण माऊलीचा गजर करत विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी पायी पायी चालत येतात। पवित्र चंद्रभागेमध्ये स्नान करून आता घेऊ आपण भक्त पुण्यकाचे दर्शन, आणि भक्त पुण्य दर्शन करून झाल्यानंतर जाऊ विठुराईच्या दर्शनाला। पण माफ करा मंडळी, या ठिकाणी फोटो व्हिडिओ घेण्यासाठी मनाई आहे, पण आपल्यापर्यंत जे जे शक्य होईल ते आपण करू। पंढरपूरची यात्रा ज्यात कोणालाच आमंत्रण नाही, ज्यांना भक्तीचे वेळ, गायन कीर्तनाचे वेळ, तो आपल्या माऊलीची भेट घ्यायला येतोच। गोरगरिबांचा देव अशी विठ्ठलाची ओळख। पंढरपुराला दक्षिण काशी तसेच विठ्ठलाला महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणतात। समुद्राच्या लाठावरती नाव माझी तरुणी अडुलती, समुद्राच्या लाठावरती नाव माझी तरुणी अडुलती, बुडालो देवाता पांडुरंगा धा, पंढरीचा पांडुरंगा बिगी बिगी दा, पंढरीचा पांडुरंगा बिगी बिगी दा। आषाढी एकादशीला भक्तांची गर्दी दिसून येते। दर्शनासाठी दोन पर्याय, चरणस्पर्श आणि मुखदर्शन। मुखदर्शनासाठी कमीत कमी अर्धा एक तास कालावधी लागतोच, आणि पदस्पर्शासाठी 15 ते 16 तास। विठ्ठलाचे दर्शन घेण्याआधी पवित्र चंद्रभागा नदीत स्नान करावे, भक्त पुंडलिकाला नमस्कार करून माऊलीचे दर्शन घ्या। पुंडलिकाच्या काळात विटेवर पूर्वमुखी पांडुरंग आणि समोर भीमा नदीच्या पात्रात पश्चिमा भूमुखी हरिमूर्ती होती। ते मंदिर आता वाहून गेले, पण त्याचा मोठा चौथरा अजूनही शिल्लक आहे, ज्याला चौथळा म्हणतात। म्हणूनच वारकरी संप्रदायांच्या घोषवाक्यात पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असा तीर्थ व क्षेत्र देवतांचा उल्लेख असतो। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पाहावेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पाहावेना। सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ, मरणाची झळ साहवेना। पंढरपूरला आलो विठुरायच्या दर्शनाने, आपले सबसेर बाकीची भेट झाली। आता आपलं नाव? शिवराज ढोले। कुठून आले तुम्ही? छत्रपती संभाजी, संभाजीनगरवरून। वा, आणि आपले आवाजून व्हिडिओ बघतात, कसे वाटत व्हिडिओ तुम्हाला? छान प्रसन्न वातावरण आहे, आणि दादा तुमचे व्हिडिओ आम्ही नेहमी बघत असतो। छान आम्हाला मार्गदर्शन करतात व्हिडिओद्वारे। कधी कुठलं स्थान आम्ही बघितलं नसेल तर तुमच्या व्हिडिओद्वारे आम्हाला बघायला भेटतं, आणि ते बघून आम्ही तिथे जाण्याचा प्रयत्न करतो। धन्यवाद, धन्यवाद। आपलं प्रेम आणि आपला प्रवास कायम असं असून दे। बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। मग मंडळी, कसं वाटतोय
नक्कीच कमेंट करा. रामकृष्ण हरी आणि माऊलीचे दर्शन करून घ्या. सोबत जे वारकऱ्यांची दिंडी येत आहे त्या सुद्धा एन्जॉय करा. चंद्रभागेमध्ये केले गेलेले स्नान होई महापुण्यदान. चंद्रभागे तिरे शेजारी प्रभुपाद घाट आहे, जेथे सुंदर लोभनीय इस्कॉन मंदिर. श्रीकृष्णाचे दर्शन करून पांडुरंगाचे नामस्मरण या ठिकाणी करू शकता. आजूबाजूला परिसर देखील नयनरम्य. आपल्यासोबत अजून माऊली भक्त आहेत. माऊली, आपलं नाव? जय हरी. आडनाव? राम साडुंगे. कुठून आले तुम्ही? जळगाव. अच्छा, हे आपल्या सोबत आहे का? आजोबा. मामा रामकृष्ण हरी, कसं वाटतं दर्शन करून? तुम्ही दरवर्षी येत आहे? चांगले चांगले झालं दर्शन. मनसोक्त बोला पंढरीनाथ भगवान की जय. रामकृष्ण हरी माऊली, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे. या इस्कॉन मंदिरामध्ये प्रसाद मिळाला आहे, प्रसाद घेऊन करू. बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सुंदर असं मस्तपैकी विठू माऊलीचे दर्शन झाले. मागे मार्च एप्रिलमध्ये वाटतं मंदिर बंद होते, त्याची मुख्य पायरी होती, तिथून लोक भक्तगण दर्शन करून जायचे. पण आता मंदिर आतमधून मस्तपैकी सुंदर बांधकाम केलं आहे. या आवर्जून दर्शन करून घ्या. इस्कॉन टेम्पलच्या बाजूला भव्य मोठं असं मंदिर बांधलं आहे, भुवैकुंठ नव मंदिर. बांधकाम सुरू आहे, त्यासाठी खर्च बघा 150 कोटी रुपये. 12 एकरची जमीनवर पसरलेलं मंदिर बांधणार या ठिकाणी. कुठे? चंद्रभागा नदीच्या शेजारी. कोणते? भुवैकुंठ नव मंदिर. पंढरपूरमध्ये जेवणासाठी कुठेच कमी नाही. मंदिर परिसरामध्ये 20 ते 30 रुपयांमध्ये पोटभर झुणका भाकर तर डाळ भात खाऊ उपलब्ध आहे. पण तुम्ही दुपारच्या वेळेस गेलात तर इस्कॉन मंदिरामध्ये दुपारी 12 च्या नंतर विनामूल्य महाप्रसाद भोजन दिले जाते. पंढरपूरला येणाऱ्या सर्व भाविकांना मोफत भोजन आहे. तुम्ही कधी या ठिकाणी आलात आवर्जून भेट द्या. समोर थोड्याफार प्रमाणात तुम्हाला कडक ऊन जाणवेल, पण या ठिकाणी आलात तर सावलीची छाया मिळेल. म्हणून सांगतो झाडे लावा, झाडे जगवा, त्यासोबत आपलं पर्यावरण वाचवा. आता या मस्तपैकी घेतलाय 10 रुपयाचा थंडगार उसाचा रस, या ठिकाणी तुम्हाला आरामात मिळून जाईल. फक्त उसाचा रस नाही, खाद्यपदार्थ देखील या ठिकाणी अवेलेबल आहेत. भोजन करून झाल्यानंतर फुलना फुलाची पाकळी म्हणून आपण अन्नदान देऊ शकता. आराम करण्यासाठी उत्तम जागा सुद्धा आहे. सोबत श्रीकृष्ण चैतन्य चंद्रभागा मंदिर या ठिकाणी आहे. पंढरपूरमध्ये फिरण्यासाठी अजून बरेच ठिकाणे आहेत, जसे द्वारकाधीश मंदिर, गोपाळपूर, विष्णुपद इत्यादी काही. पंढरपुरात माऊलीच्या दर्शनासाठी येत आहे बाय रोड बाय रेल्वे बेस्ट ऑप्शन. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र सोलापूरपासून 80 किलोमीटर तर पुणेपासून 200 किलोमीटर या अंतरावर. जे कोल्हापूर, बेळगाव, सातारा, सांगली या भागातून आहेत त्यांच्यासाठी मिरज मार्गे रेल्वे उपलब्ध आहे. क्लुडवाडी पंढरपूर हा मुख्य लोहमार्ग. सध्या पाण्याचं प्रमाण कमी, पण ज्या वेळेस पाऊस मोठा आणि महापूर येतो ना, ते पाण्यामध्ये कृपणत असतं. म्हणजे ते मागचं मंदिर अर्ध पूर्ण पाण्यामध्ये असतं. आणि महापूर आता तरी माझ्या बघण्यात नाही आला, मागे लॉकडाऊनच्या वेळी आला होता. तेव्हा आपण काय पाहिलं नाही, कधी आलो पण नव्हतो. पण तुमच्यापैकी कोणी या ठिकाणी येऊन महापूर पाहिलं आहे लाईव्हमध्ये प्रत्यक्षात, नक्कीच कमेंट करून सांगा. एकादशी वारीनिमित्त पंढरपूरला येत आहे
तर राहण्यासाठी थोडी दिक्कत होऊ शकते, कारण एकाच वेळी लाखो लोकांसाठी जागा उपलब्ध होणे कठीण. पण पांडुरंगाचे नाम भक्तिसेवा असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. संत जनाबाई यांच्या वाड्यात वारकऱ्यांना माऊली भक्तांना विश्रांतीची सोय आहे. गजानन महाराज भक्तनिवास तर विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास उपलब्ध आहेत, जे मुख्य मंदिरापासून 1.5 किलोमीटर या अंतरावर. बातमी आपले घरचे जेवण भूषण दी एक्सप्लोरर आता यूट्यूब चॅनल 1 लाखाच्या घरात पोहोचलेलं आहे. एकंदरीत 1 लाख सबस्क्रायबर आपल्या चॅनलचे कम्प्लीट झाले आहे, त्यासाठी आपल्या सर्वांचे मनापासून आभार. तुमची आणि माझी ट्रॅव्हलिंगची आवड प्रवास इथपर्यंत आपल्याला घेऊन आली आहे, तर हा प्रवास तुटू न देता पुढे घेऊन जायचा आहे, कारण माझी आणि तुमची साथ कायम अशीच चालू राहू. बाकी सेलिब्रेशन तर बनत आहे बॉस, पण म्हटलं आता आषाढ महिना आहे, आषाढ एकादशी येते आहे, आधी पांडुरंगाचे माऊलीचे दर्शन करू आणि मग आपल्या पुढच्या नवीन कामाला सुरुवात करू. आषाढी एकादशीला भाविक येतात, चंद्रभागेत स्नान करून नमस्कार सुद्धा करतात. महिला असो वा पुरुष, त्यांनी नदी शेजारी असलेल्या सूचना नक्कीच वाचाव्यात. नदी पात्रामध्ये विधी करणे, कपडे धुणे, गाडी धुणे, अस्वच्छता ठेवणे गुन्हा आहे, परंतु या नियमाचे पालन करताना कोणीच दिसत नाही. समोर दिसतंय हे बघा, हे तीर्थक्षेत्र पवित्र स्थान आहे, कृपया करून त्याचे पावित्र्य आपण सर्वांनी जपले पाहिजे. सरकारसुद्धा नम्र विनंती की पंढरपूर क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी भाविक येत असतात, पण नदी किनारी असलेली अस्वच्छता यावर नक्कीच उपाय काढावा. माऊली भक्त तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, पांडुरंगाचे दर्शन होत आहे, हरिमुखे रामकृष्ण हरी नक्कीच म्हणा आणि माझ्यासोबत एकत्र बोला, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तुझ्या दारी दाबी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना, विठ्ठलाची आस वाढावी सरळ विषाचे गरळ टाकवेना. रगण्याचे देवा लाभ ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पाहावेना. पंढरपूर बस स्थानक येथूनच आपला पुढचा प्रवास होणार उद्या, पण तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. मग तुम्हाला आजचा पंढरपूर दर्शन 2024 संपूर्ण माहितीसह प्रवास व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा. रामकृष्ण हरी देण्यात आलेली माहिती आवडली असेल लाईक करा, आणि ज्यांना ज्यांना आषाढ महिन्यामध्ये इथे यायला नाही जमले त्यांच्यापर्यंत आवर्जून व्हिडिओ शेअर करा. ज्यांनी ज्यांनी पहिल्यांदा भेट दिली आहे आणि त्यांना ट्रॅव्हलिंगची व्हिडिओ आवडत असतील तर आवर्जून तुम्ही सबस्क्राईब करू शकता. भेटूया मंडळी आणखीन एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत भूषण दी एक्सप्लोरर सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा.